शुभ प्रभात विद्यार्थ्यांनो, बघा आज आपण मागच्या तासाला आपण बघितलं बसस्थानक किंवा बसस्थानकावर काय काय असतं, बसस्थानक म्हणजे काय, बसस्थानक कुठे कुठे असतं हे आपण काल बघितलं, मागच्या तासाला बघितलं. आज आपण बघणार आहोत 22 नंबरचा धडा, स्वच्छ घर स्वच्छ परिसर. बघा स्वच्छ घर स्वच्छ परिसर, बघा याच्या या धड्याच्या नावातच त्याचं सगळं महत्व लपलेलं आहे. स्वच्छ घर स्वच्छ परिसर म्हणजे काय? बघा आपण रोज आंघोळ करतो, आंघोळ झाल्यावर आपण व्यवस्थित केस विंचरतो, स्वच्छ कपडे घालतो. कशासाठी करतो रे हे सगळं? आपण नीटनेटके दिसले पाहिजे, आपलं कौतुक झालं पाहिजे चार लोकांमध्ये, बरोबर आहे की नाही? या सगळ्या गोष्टींमुळे आपण हे सर्व करत असतो. आणि सगळ्यात महत्वाचं काय, आपण जर स्वच्छ राहिलो तर आपला मूड, आपला चेहरा, आपली प्रत्येक गोष्ट कशी असते रे, एकदम निर्मळ दिसते. मात्र जसं आपण स्वच्छ राहतो तसंच आपलं घर पण स्वच्छ ठेवायला पाहिजे. घर स्वच्छ ठेवलं म्हणजेच आपला परिसर पण स्वच्छ ठेवायला पाहिजे. आता परिसर म्हणजे काय? आपल्या घराच्या आजूबाजूचा भाग म्हणजे परिसर. जसं घर स्वच्छ ठेवू तसंच आपलं परिसर पण स्वच्छ ठेवायला पाहिजे, हो की नाही? आता पुढे काय म्हटलंय बघा, पहा व बोला. काय दिले रे? चार चित्र दिलेले तुम्हाला. काय दिसतं त्या चार चित्रांमध्ये बघा बरं. बघा पहिल्या चित्रात काय आहे, ती एक आजीबाई आहे आणि एक त्यांचा नातू आहे. नातू म्हणजे काय? मुलाचा किंवा मुलीचा मुलगा. आता हे काय करतोय, आजीबाई भाजी चिरते आणि तो मुलगा काय करतोय, आजीला ती भाजी तयार करून देतोय आणि आजी ती भाजी चिरते. आणि बघा आणि एका साईडला काय करते ती आजी, त्या भाजीचा जो उरलेला भाग असेल ज्याला आपण देठ म्हणतो तो कचरा बाजूला टाकते. नंतर काय केलं बघा बरं, ती आजी उठून गेली भाजी चिरून झाली. दुसऱ्या चित्रात बघा, नंतर काय केलं, त्यांची जी नात आहे किंवा जी मुलगी आहे ती मुलगी काय करते, ती भाजी चिरून झाल्यावर जो खाली कचरा जमा झालेला होता तो कचरा ती काय करते, हे झाडते. बघा पण ती झाडते बघा, मागे थोडासा कचरा राहून गेलाय बघा, म्हणजे ती काय करते रे, घर स्वच्छ करते. आता पुढे बघा, पुढे तिसऱ्या चित्रात काय आहे, दोन कचऱ्याच्या पेटी आहेत आणि एका पेटीवर नाव काय आहे, ओला कचरा, आणि दुसऱ्या पेटीवर नाव आहे सुका कचरा. आता भाजीचं काही ना काहीतरी उरलेलं आहे म्हणजे ओल्या कचऱ्यासारखंच असेल. मग तिथे काय करतायत ते काका, ओला कचरा त्याच्यात टाकायचा आणि सुका कचरा दुसऱ्या डालकीमध्ये टाकायचा. ज्या वेळेला कचऱ्याची गाडी येते त्यावेळेला कचऱ्याच्या गाडीत पण असे दोन भाग केलेले असतात, ओला कचरा आणि सुका कचरा. मग ओल्या कचऱ्याचं काय करायचं, अशा दोन बकेट तयार करून ठेवायचे आपल्या घरी असतील तर. एका डालकीमध्ये किंवा एका कढईमध्ये किंवा एका बादलीमध्ये काय करायचं, ओला कचरा आणि दुसऱ्या ठिकाणी सुका कचरा. अशा पद्धतीने तुम्ही दिलं तर काय करतील रे ते काका, अच्छा ओला कचरा एका ठिकाणी टाकतील आणि सुका कचरा एका ठिकाणी टाकतील. बघा का हे कचरा का आपण असा वेगवेगळा करतो, म्हणजे काय होतं बघा, आता या कचऱ्यामुळे काय काय याचे दुष्परिणाम सुद्धा होतात. जसं आपल्याला समजतं की कोणता कचरा आहे, कोणतं चांगलं आहे, कोणतं वाईट आहे, पण मुक्या जनावरांना समजतं का रे? म्हणजे जसं काय मुक्या जनावरं म्हणजे कोण, कुत्रा असेल, गाय असेल, बकरी असेल, मांजर असेल, हे सगळे प्राणी, कोणतेही म्हैस असेल, बैल असेल, या जनावरांना समजत नाही. ते काय करत रे, जे तोंडात आलं ते खातात. मग त्यांना माहीत नसतं त्याच्यामध्ये प्लॅस्टिक आहे का, ओला आहे का, कचरा आहे का, सुका आहे का, ओला आहे, हे काही माहीत नसतं. त्यांच्या तोंडापुढे जे आलं ते खात असतात. पण याच्यामुळे काय होतं रे, याच्यामुळे त्यांना त्रास होतो, ते आजारी पडतात. कारण प्लॅस्टिक जर पोटात गेलं तर त्याच्यामुळे काय होतं रे, खूप मोठा आजार होऊ शकतो आणि हे त्यांना समजत नाही. म्हणून आपण काय करायला पाहिजे, केव्हाही प्लॅस्टिक वापरायची नाही. म्हणजे प्लॅस्टिकचा जर वापर आपण कमी केला तर आपोआपच, कारण काय होतं, प्लॅस्टिकच्या वापरामुळे काय होतं, प्लॅस्टिकच्या वापरामुळे पर्यावरणाला धोका पोहोचतो. या सुंदर अशा पर्यावरणात आपण राहतो, वाढतो, आपल्यासारखेच मुके जनावरही राहतात. आपल्याला समजतो पण त्यांना समजतं का? म्हणून काय केलं पाहिजे रे, प्लॅस्टिकचा वापर टाळला पाहिजे. आणि अशा पद्धतीने तुम्ही काय करायचंय, मग ओला कचरा सुका कचरा हे वेगवेगळा करून कचऱ्याच्या ठिकाणी टाकायचं आहे. आता पुढे काय म्हटलंय बघा वाचा, कचरा या समस्येने आता गंभीर स्वरूप धारण केलं आहे. ही समस्या आहे, फार जागतिक मोठी समस्या आहे ही. कारण आपण जिकडे बघा तिकडे कचराच कचरा दिसतो. हा कचरा कोण करतो रे, आपणच करतो. मग काय केलं पाहिजे, आपणच जर कचरा केला नाही तर आपल्या आजूबाजूचे असतील किंवा दुसरे असतील ते पण कचरा करणार नाही. म्हणजे आपण त्यांना समजून सांगू शकतो की कचरा कचऱ्यामुळे किती भयंकर दुष्परिणाम होतात ते. या प्लॅस्टिकच्या कचऱ्यामुळे समुद्रात राहणारे, आता बघा मी तुम्हाला आधीच सांगितलं की मुक्या जनावरांना समजत नाही,
मग प्लॅस्टिकचा कचरा काय होतो रे, पावसाबरोबर किंवा पोहात्या पाण्याबरोबर वाहून जातो आणि तो कुठे जाऊन जमा होतो, समुद्रामध्ये। आता समुद्रामध्ये असतात जीवजंतू असतात, त्या जीवजंतूंना समजत नाही आणि याच्यामुळे काय होतं, समुद्रात जे जीवजंतू राहतात या प्लास्टिकमुळे त्या जीवजंतूंना धोका निर्माण होतो। आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी प्लास्टिकचा वापर टाळणे गरजेचे आहे। म्हणून जसं जनावरांचं किंवा जीवजंतूंचं जीवजंतूंना धोका होऊ शकतो तसं आपल्याला पण धोका होऊ शकतो। मग आता आपल्याला काय धोका होऊ शकतो, आपण या सुंदर पर्यावरणात राहतो याच्यामुळे काय होते रे, झाडं किंवा जमिनीची धूप होते, या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत। मग नेहमी काय करायचं, बाजारात जायचं असेल, तुम्हाला काही खरेदी करायची असेल, कुठेही काही जायचं असेल तर प्लास्टिकचा वापर बंद करायचा आणि त्याच्याऐवजी काय करायचं, तुम्ही कागदी किंवा कापडी पिशव्या बरोबर न्यायच्या। याच्यामुळे काय होतं रे, कागदामुळे जमिनीची धूप होणार नाही किंवा कागदामुळे पर्यावरणाला धोका पोहोचणार नाही, कारण कागद हा झाडापासून तयार होतो। पिशवी पण धाग्या, पिशवी म्हणजे धागा, धाग्यापासून सुतापासून तयार होते। या गोष्टींमुळे पर्यावरणाला हानी पोहोचत नाही। म्हणून केव्हाही बाजारात जाताना किंवा कोणतंही सामान खरेदी करताना आपल्या घरूनच कागदी किंवा कापडी पिशवी सोबत न्यायची। याच्यामुळे काय होतं, यामुळे प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर आपण टाळू शकतो। याच्यामुळे प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर आपण टाळला जाऊ शकतो। जर दुसरं कोणी वापरत असेल तर आपण त्यांना पण तसं रोखू शकतो की प्लॅस्टिकची पिशवी वापरायची नाही। मग प्लॅस्टिकची पिशवी वापरल्यामुळे काय होतं, काय होत नाही, या सगळ्या गोष्टींची आपण त्यांना कल्पना दिली पाहिजे। मग आता तुम्ही क्लासमध्ये किंवा वर्गात काय करायचंय, प्लॅस्टिकचा वापर तुम्ही किंवा दुसरे जण कसे टाळतात याच्यावर चर्चा करायची आणि प्रत्येकाचं मत सांगायचं की आम्ही असं करतो, आम्ही तसं करतो। आणि नंतर काय करायचं, आता बघा रोज वर्तमानपत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या येतात, इथे इतका कचरा झाला, या कचऱ्यामुळे असं झालं तसं झालं, तर काय करायचं, वर्तमानपत्रामध्ये कचऱ्याविषयी ज्या 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 बातम्या येतात त्यांचा जे चित्र येतात त्यांचा काय करायचा, संग्रह करायचा। आणि तो संग्रह मस्त एका छानपैकी एका काशीत पेपरवर चिटकवायचा, चित्रांचा संग्रह तो चिटकवला का वर्गामध्ये लावायचा आणि त्याच्यावर काय करायचं, प्रत्येकाचं मत घ्यायचं। आता मी याच्यावर काही प्रश्न विचारणार आहे किंवा प्रश्न लिहिणार आहे, त्याची उत्तरं तुम्ही घरच्या अभ्यासामध्ये लिहायची आहे। यापुढील भाग आपण पुढच्या ऑनलाईन तासिकेला अभ्यास